MPSC ज्याला आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतो, या एक्झामला आपण राज्यसेवा या नावाने पण ओळखतो. या राज्यसेवेमधनं जी पदं भरली जातात ती एकूण पदं किती आहे आणि कोणकोणती आहे, त्याचं वेतन श्रेणी काय, त्याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेतने टोटल पदं जी भरली जातात ती टोटल पदं आहेत 34 पदं आहेत, 34. क्लास अ ए ची पदं आहेत 17, क्लास टू ची किंवा क्लास ग्रुप बी ची पदं आहेत 17. असे 17 आणि 17 34 पदांसाठी राज्यसेवेतनं पदभरती केली जाते. थोडक्यात माहिती घेऊ ती कोणती कोणती पदं आहेत. त्यातलं क्लास वनचं पहिलं पद बघूया आपण, राज्यसेवेमार्फत घेतलं जात आहे. त्याला आपण उपसंचालक, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी एक उपायुक्त गट अचं पद आहे. आणि ह्या गट अच्या पदासाठी जी सॅलरी स्ट्रक्चर आहे, वेतन स्तर आहे, तो पे बँड आहे S23 67,700 पासून 2,08,700 प्लस अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय भत्ते असणार आहे. इन दॅट केस तुम्हाला साधारणतः इन हँड सॅलरी जर बघितली आपण, साधारणतः 90,000 सॅलरी अंदाजित हातात पडते. जॉब याचा महाराष्ट्रात कुठेही असणार आहे आणि उच्च पदावर बढती म्हणजेच सहसंचालक व त्यापुढची पद तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. दुसरं महत्वाचं पद आहे उपजिल्हाधिकारी, ज्याला आपण डेप्युटी कलेक्टर म्हणतो, गट अचं पद आहे. याचा पे बँड आहे S20 आणि सॅलरी 56,100 पासून 1,77,500 प्लस अधिक जे भत्ते असतील ते ऍड करतात त्याच्यामध्ये. साधारणतः इथे सुद्धा 70,000 ते 80,000 सॅलरी तुम्हाला इन हँड मिळते. महाराष्ट्रात कुठेही तुम्ही सर्व्हिस करण्यासाठी पात्र असू शकता किंवा कोणत्याही जिल्ह्याला तुमची बदली होऊ शकते आणि तुमचं प्रमोशन हे उपजिल्हाधिकाऱ्याच्या निवड श्रेणीत व त्यापुढील पद म्हणजे कलेक्टरपर्यंत तुमची निवड होऊ शकते. तिसरं महत्वाचं पद आहे पोलीस उपाधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ, ज्याला आपण DYSP किंवा ACP म्हणतो. ह्या पदावर इथे निवड होऊ शकते. याचा पे स्केल आहे S20 56,100 पासून 1,07,500 पर्यंत, इतर महागाई भत्ते नियमाप्रमाणे. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस मिळू शकते आणि पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपायुक्ताच्या पुढील पदांवर तुमची नियुक्ती किंवा प्रमोशन होऊ शकतं. चौथं पद आहे सहाय्यक राज्यकर आयुक्त, ज्याला आपण असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स म्हणतो, SC ST म्हणतो. यासाठी पे स्केल S20 आहे 56,100 पासून 1,77,500 पर्यंत अधिक महागाई भत्ता. महाराष्ट्रात कुठेही तुम्ही सर्व्हिस करू शकता किंवा बदली होऊ शकते. राज्यकर उपायुक्त त्या पुढच्या पदावर तुमचं प्रमोशन होऊ शकतं. उपनिबंधक सहकारी संस्था गट अचं हे पद आहे. S20 सॅलरी स्ट्रक्चर आहे, सेम ॲज इट इज आहे. महाराष्ट्रात कुठेही जाऊ शकता तुम्ही आणि त्यापुढची पदं म्हणजेच सहनिबंधक सहकारी संस्था त्यापुढच्या पदावरती प्रमोशन होऊ शकतं. सहावं पद आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ज्याला आपण गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट अ म्हणतो. याचे सुद्धा पे स्केल S20 आहे. महाराष्ट्रात सर्व्हिस करायची आहे आणि त्याचा पुढे प्रमोशन म्हणून महाराष्ट्र विकास सेवेतील वरिष्ठ पदावर तुमची नियुक्ती किंवा प्रमोशन होऊ शकतं. सातवं पद आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा गट अ. हे जे पद आहे त्यामध्ये पे स्केल S20 ॲज इट इज आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सर्व्हिस करायची तुम्हाला पूर्ण आणि महाराष्ट्र वित्त लेखा सेवा गट वरिष्ठ त्याच्या पुढील पदांवरती तुमची नियुक्ती किंवा प्रमोशन होऊ शकतं. आठवं पद आहे मुख्याधिकारी नगरपालिका नगर परिषद गट अचं पद. S20 सॅलरी स्ट्रक्चर आहे. नगरपालिका नगर परिषद पूर्ण महाराष्ट्रातल्या क्षेत्रात जिथे जिथे आहेत अवेलेबल तिथे तुमचे बदल होऊ शकते आणि त्याच्या वरच्या पदावर तुमचं प्रमोशन होतं. नववं जे पद आहे ते पद आहे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट अ. S20 म्हणजे सेम सॅलरी स्ट्रक्चर आहे. महाराष्ट्रात सर्व्हिस आहे. उपायुक्त त्यापुढील पदावर तुमची प्रमोशन होऊ शकतं. दहावं पद आहे शिक्षणाधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ प्रशासन शाखा. सॅलरी स्ट्रक्चर S20 आहे. महाराष्ट्रात तुम्हाला सर्व्हिस आहे आणि शिक्षक उपसंचालक त्या पुढील पदांवर तुमचं प्रमोशन होऊ शकतं. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 2 सहायक आयुक्त गट अचं पद आहे. इथे तुम्हाला S20 सॅलरी स्ट्रक्चर आहे. महाराष्ट्रात सर्व्हिस करायची आणि उपसंचालक प्रकल्प अधिकारी आणि त्या पुढच्या पदांवर तुमचं प्रमोशन होऊ शकतं. उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ. S20 सॅलरी स्ट्रक्चर आहे. महाराष्ट्रात सर्व्हिस करायची आहे आणि अधीक्षकीय उद्योग अधिकारी गट अ त्या पुढच्या पदांवरती प्रमोशन होऊ शकतं. 13 नंबरचं पद आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सहायक आयुक्त परीक्षा अधीक्षक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद गट सर्वसाधारण राज्य सेवेतनं हे पद मिळतं. याचं सॅलरी स्ट्रक्चर सेम S20 आहे. महाराष्ट्रात सर्व्हिस आहे उपायुक्त आणि त्यावरील पदांवर तुमचं प्रमोशन होऊ शकतं. 14 नंबरचं पद आहे तहसीलदार गट अचं पद आहे. आता इथे सॅलरी स्ट्रक्चर S90 एकनी कमी झाली आहे. सॅलरी स्ट्रक्चर 55-100 पासून 1-75-100 साधारणतः 70,000 सॅलरी या पदावरती आहे. आणि महाराष्ट्रात सर्व्हिस आहे उपजिल्हाधिकारी आणि त्यापुढील पदावर तुमचं प्रमोशन होऊ शकतं. सहाय्यक संचालक कौशल्य विकास रोजगार उद्योजकता गट अचं पद आहे. S19 सेम सॅलरी स्ट्रक्चर आहे. महाराष्ट्रात सर्व्हिस आहे आणि उपसंचालक त्यापुढील पदावरती तुमचं प्रमोशन होऊ शकतं. 16 नंबरचं पद आहे सहाय्यक कामगार आयुक्त गट अ. S18 परत 1 अंकाने कमी झाला आहे. हा पे स्केल 49-100 पासून 1-55-800 पर्यंत आणि महागाई भत्ता साधारणतः 60,000 सॅलरी इन हँड तुम्हाला मिळू शकते. महाराष्ट्रात सर्व्हिस आहे उपायुक्त आणि त्यापुढील पदावर तुमचं प्रमोशन होऊ शकतं. त्यानंतर 17 नंबरचं जे पद आहे ते गट ब चं पद. इथून आता गट ब चे पद चालू झाले. फक्त एकमेव हे पद जे आहे ते गट अ चं पद आहे. यामध्ये गट ब चं हे पद आहे उपशिक्षण अधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब. त्यानंतर इथे सॅलरी स्ट्रक्चर परत एकनी कमी S17 आहे. 47,600 पासून 51,100 साधारणतः 55,000 सॅलरी इन हँड मिळते. महाराष्ट्रात सर्व्हिस करायची आहे शिक्षण अधिकारी त्यापुढच्या पदावर तुमचं प्रमोशन होतंय. मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी ज्याला आपण ASO पण म्हणतो कधी कधी जे वेगळ्या पदाने भरले जातात पण हे वेगळं ते वेगळं गट ब चं पद आहे. मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी म्हणतो आपण त्याला. S17 हे पे स्केल आहे. सेम पे स्केल असणार आहे. फक्त मुंबईमध्ये मंत्रालय म्हटलं की मुंबईमध्येच तुम्हाला वर्कआउट असणार आहे वर्क असणार आहे काम असणार आहे आणि तुम्ही जाऊ शकता अवर सचिव आणि त्यापुढील पदावरती तुमचं प्रमोशन होऊ शकतं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या काळातील कक्ष अधिकारी गट ब चं पद आहे. S17 सेम सॅलरी स्ट्रक्चर आहे. फक्त मुंबईमध्येच काम करायचं आहे आणि हे पण अवर सचिव त्यापुढील पदावरती सिलेक्शन होऊ शकतं. आता हे जे आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्याला आपण ARTO म्हणतो असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर गट अचं पद आहे. आणि यामध्ये S16 सॅलरी स्ट्रक्चर आहे. 44,900 पासून 42,400 पर्यंत सॅलरी स्ट्रक्चर आहे. आता याबद्दल काही ठिकाणी गट ब पण दिलेलं आहे काही ठिकाणी गट अ पण दिलंय. पण इथे MPSC हे नोटिफिकेशन आहे गट अ प्रमाणे. महाराष्ट्रात सर्व्हिस आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ व त्यावरील पदांवरती इथे प्रमोशन होऊ शकतं. 21 नंबरचं पद लेखाधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब. S16 44,900 पासून 42,400 पर्यंत प्लस अधिक महागाई भत्ता आहे. महाराष्ट्रात सर्व्हिस करायची महाराष्ट्र वित्त लेखा सेवा गट अ कनिष्ठ त्यापुढील पदांवरती प्रमोशन होऊ शकतं. 22 नंबरचं पद अधीक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था रचना कार्य पद्धती अधिकारी गट ब. महिला व बाल विकास आयुक्तालय आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गट ब. एकात्मिक बाल विकास सेवा योजना गट ब चं पद आहे. इथे एकनी कमी झाले. सॅलरी स्ट्रक्चर S15 आहे. 41,800 पासून 32,300 पर्यंत साधारणतः 50,000-55,000 पर्यंत सॅलरी इथे पण मिळते तुम्हाला. महाराष्ट्रात सर्व्हिस आहे महिला बाल विकास अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण त्यापुढच्या पदांवरती प्रमोशन मिळतं. 23 नंबरचं पद आहे सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब. S15 सॅलरी स्ट्रक्चर सेम आहे. महाराष्ट्रात सर्व्हिस करायची आहे महाराष्ट्र विकास सेवा गट अ आणि त्यापुढच्या निवड श्रेणीत याची प्रमोशन होऊ शकतं. मुख्य अधिकारी नगरपालिका व नगर परिषद गट ब चं पद आहे. S15 सॅलरी स्ट्रक्चर आहे. नगरपालिका नगर परिषद क्षेत्रामध्ये तुमची काम असणार आहे आणि तुम्हाला मुख्याधिकारी नगरपालिका नगर परिषद गट त्यापुढची पदावरती तुमची नियुक्ती होऊ शकते. त्याचबरोबर 25 नंबरचा आहे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट ब. S15 सेम सॅलरी स्ट्रक्चर आहे. महाराष्ट्रात सर्व्हिस करायची आहे उपनिबंधक सहकारी संस्था आणि त्यापुढील पदावर तुमचं प्रमोशन होऊ शकतं. 26 नंबर उपाधीक्षक भूमी अभिलेख गट ब चं पद आहे. सॅलरी स्ट्रक्चर सेम आहे महाराष्ट्रात सर्व्हिस आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख गट अ त्यापुढील पदांवर तुमची प्रमोशननी नियुक्ती होऊ शकते. 27 नंबरचं पद आहे उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब. त्यामध्ये S15 सॅलरी स्ट्रक्चर आहे. महाराष्ट्रात सर्व्हिस आहे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट अ त्यापुढील पदांवर तुमचं प्रमोशन होऊ शकतं. 28 नंबरचं पद आहे सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब. S15 सॅलरी स्ट्रक्चर आहे. महाराष्ट्रात सर्व्हिस आहे उपायुक्त कनिष्ठ राज्य उत्पादन शुल्क गट अ त्यापुढील पदावर सिलेक्शन होऊ शकतं तुमचं प्रमोशननी. कौशल्य विकास रोजगार उद्योजकता महाराष्ट्र अधिकारी गट ब. S15 सॅलरी महाराष्ट्रात सर्व्हिस आहे. सहाय्यक संचालक कौशल्य विकास रोजगार उद्योजकता गट अ त्यापुढील पदांवरती प्रमोशन होत आहे. उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब. S15 महाराष्ट्रात सर्व्हिस आहे. उद्योग उपसंचालक त्यापुढील पदांवर तुमचं सिलेक्शन प्रमोशन येऊ शकतं. सहकारी कामगार
सरकारी कामगार अधिकारी गट ब यस 15 साली स्ट्रक्चर आहे. महाराष्ट्रात सर्व्हिस आहे. सहाय्यक कामगार आयुक्त आणि त्यापुढचे पद तुम्हाला इथे प्रमोशन मिळतात. 22 नंबर सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, संशोधन अधिकारी, गृहप्रमुख, प्रबंधक गट ब चं पद आहे. यस 15 सॅलरी, महाराष्ट्रात सर्व्हिस आहे. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग श्रेणी 2, सहायक आयुक्त, यावर तुमचं प्रमोशन आणि नियुक्ती होऊ शकते. 33 नंबर आहे नायब तहसीलदार गट ब चं पद आहे. यस 14, इथे सॅलरी स्ट्रक्चर अडवतीस 600 पासून 1,22,800 पर्यंत 40 ते 45 हजारपर्यंत सॅलरी इन हँड तुम्हाला मिळू शकते. महाराष्ट्रात सर्व्हिस आहे. तहसीलदार पदावर तुम्ही जाऊ शकता प्रमोशननी. आणि 34 नंबरचं पद आहे सहाय्यक नियंत्रक सीधा वाटप सर्वसाधारण राज्य सेवा गट ब. यस 15 सॅलरी स्ट्रक्चर आहे. इथे एकनी परत वाढली आहे. 41,800 1,32,300 पर्यंत आहे. आणि महाराष्ट्रात सर्व्हिस आहे. उपनियंत्रक व त्यापुढील पदांवरती तुमचं प्रमोशननी नियुक्ती होऊ शकते. असे एकूण 34 पदांसाठी राज्यसेवा एक्झाम घेते. क्लास 1 ची 17 पदं आहे, क्लास 2 ची 17 पदं आहे. या एक्झामसाठी तुम्हाला प्रिपरेशन जर करायचं असेल तर डेफिनेटली आत्तापासून तयारी लागा. याबाबत इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला सहकार्य केलं जाईल. इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला बॅचेस पण अवेलेबल आहे. या संदर्भात अधिक माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर हा एक कॉन्टॅक्ट नंबर मी ते शेअर करतो. या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता 88 85 25 61 17. त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमीचं हे ॲप डाउनलोड केलं तर इथे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्यानंतरचं अनालिसिस, बुक लिस्ट सगळं तुम्हाला अवेलेबल असणार आहे. सो नक्कीच जॉईन करा. काही शंका असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. तुमचे कमेंटला उत्तर आम्ही नक्कीच देतो. तुमचे काही प्रश्न असतील तेही सांगा, सजेशन सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास इथेच थांबतो. पुढच्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.